बेरोजगारीनं आयुष्यच कडवट झालेल्या या गावातील कुटुंबाच्या जीवनात या बर्फीनं गोडवा आणलाय. साधारण 7,000 लोकसंख्या असलेलं हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकपुरली गाव. इतर गावांप्रमाणेच इथंही रोजगाराची समस्या होती. 1990 सुमारास काही शेतकऱ्यांनी घरगुती बर्फी बनविण्याच्या उद्योगास सुरुवात केली. या उद्योगशील पायवाटेवर चालल्यामुळे आज या गावची ओळखच बर्फीचे म्हणून झाली आहे. गावातील अनेक कुटुंब वेगवेगळ्या भागात हा व्यवसाय करत आहेत. मी मोचा टेकपुरलीचा. मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले 7 वर्ष झालं. आता मी इथं येऊन म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे. आणि दूध आणि साखर याच्यात भेसळ काही नाही, फक्त दूध आणि साखरेपासून ही बर्फी तयार बनती. माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडं म्हणजे रत्नागिरी पुन्हा मुंबई इकडली लोक म्हणजे जे टूरला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात. आणि हा व्यवसाय आम्ही मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय. आम्ही बाहेरले म्हणजे माझा भाचा एक आहे आणि बाहेरले एक कामगार फक्त आहे. आणि आम्ही फॅमिली होऊन मिळूनही धंदा करतोय. कमाई वर्षा महिन्याला 1 लाख रुपये महिन्याला कमाई आहे. दररोज सकाळी 6 वाजता बर्फीच्या दुकानातील चुली पेटतात. चुलीवर ठेवलेल्या कढईत दुधाला उकळी आणली जाते. दुधाला आटवून आटवून त्यापासून बर्फी तयार केली जाते. यासाठी खर्च किती येतो जाणून घेऊयात. 4.5 किलो बर्फी तयार करण्यासाठी 14 लिटर दूध 2 किलो साखर लागते. कमीत कमी 30 रुपयाचं जळण लागते त्याला. आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे. 6 महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी 10 ते 15 किलो जाते आहे. रोजगाराच्या समस्येनं झुंजणाऱ्या या गावानं गावातील संसाधने आणि बाजारातील मागणी याचा मेळ साधत उद्योगाची एक नवीन पायवाट निर्माण केली आहे. इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी परगावी जात असतात, परंतु टेकपोली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही. बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे. या स्वयंपूर्ण पायवाटेवर मार्गक्रमण केल्यामुळे या गावातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.